जगभरात कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना 40 गावात आजवर या विषाणूची बाधा झाली नव्हती. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनतेने एकोप्याने लॉकडाऊनचे बऱ्यापैकी पालन केल्याने या तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. तथापि तालुक्यातील जांभळी येथील महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल रात्री उशिरा आल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला भडगाव येथील कोरोनाबाधिताच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहिली होती. या महिलेसोबत अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेले 14 जण देखील कोरोनाबाधित असल्याचा अहवाल रात्री आला. याविषयी अधिक माहिती बीपी बावीसकर यांनी दिली. मागील आठवड्यात भडगाव येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीसाठी चाळीसगाव शहरातील जांभळी येथून काही लोक अंत्यविधीसाठी भडगाव येथे गेलेले होते. सदर अंत्यविधी आटोपल्यानंतर काही लोक भडगाव येथेच थांबले आणि काही लोक जांभळी येथे पुन्हा परत आले. तेथे भडगाव येथे काही लोकांना क्वारंटाईन केले गेले. त्यामध्ये जांभळी येथील एका महिलेचा अहवाल हा रात्री उशिरा आम्हाला प्रशासनाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वतः तहसीलदार PMO आम्ही स्वतः जांभळी गाव येथे जाऊन त्या व्यक्तीच्या अंत्यविधीला गावातून गेलेले जे काही ट्रेसेबल जे काही व्यक्ती होते त्या सर्वांचा शोध घेऊन आम्ही 16 लोकांना चाळीसगाव येथे आणून क्वारंटाईन केलेले आहे. आज त्या व्यक्तींचे घशाचे नमुने आम्ही घेणार असून ते धुळे येथे प्रयोगशाळेमध्ये पाठवणार आहोत. दरम्यान जांभळी येथील महिला बाधित असल्याची माहिती समोर येताच प्रशासनाने संबंधित महिलेच्या निवासाचा परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर जनतेने घाबरून न जाता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव.